नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज हिंदीची 10वीची बोर्डाची प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला सुरुवात करूया आपण ही प्रश्नपत्रिका सोडवलेली पाहायला. तर विद्यार्थी मित्रांनो, हा विभाग 2 पद्य आहे. तर ह्यातील ही कविता आलेली आहे तुम्हाला. तर या कवितेतील तुम्हाला पाहिजे, तुम्हाला या कवितेतील शोधून शब्द लिहायचे आहेत. तर तुम्ही प्रत्येक कवितेचे शब्द हे शब्दार्थ, त्यातील समानार्थी शब्द हे जरूर पाठ करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 5वा आहे. यातील हे पत्रलेखन आहे. हे आपण पत्रलेखन आता पाहणार आहोत. या 2 पत्रलेखन दिलेले आहेत, एक पहिलं आणि हे दुसरं. तर आपण हे दुसरं पत्रलेखन सुद्धा पाहणार आहोत. नंतर तुम्हाला हा पॅरेग्राफ आलेला आहे, यातील तुम्हाला 4 प्रश्न तयार करायचे आहेत. तर याचे 4 प्रश्न पहा. हा दुसरा प्रश्न आहे, त्यातील हे 4 प्रश्न तयार केलेले आहेत. भारतरत्न सी व्ही व्यंकटरमण कोकबोर कोणसा पुरस्कार प्रदान किया. दुसरा, सी व्ही व्यंकटरमण का जन्म कबोर कहाँ हुआ. तिसरा, रमन के पिता कहाँ और कौन से कॉलेज में नियुक्त हुए. चौथा, रमन मद्रास के कौन से कॉलेज में पढ़ने गए. आता वृत्तांत लेखन पाहणार आहोत आपण. नंतर कहाणी लेखन आहे, कहाणी लेखन पण आपण पाहणार आहोत. तर ह्याचे शीर्षक हे अवश्य लिहा. आता तुम्हाला विज्ञापन लेखन म्हणजे जाहिरात लेखन पाहिजे आहे. तर पहा, ही जाहिरात लेखन आहे. निबंध लेखन आहे. तर तुम्ही यातील कोणताही एक निबंध पहा. तर आपण यातील एक निबंध पाहूया, नदीची आत्मकथा.
तर विद्यार्थी मित्रांनो, असे आपण बोर्डाची प्रश्नपत्रिका 10वीची सोडवलेली बघितली हिंदीची। तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत